फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. बाळा काय झालं, काय होत आहे, हा का काही वाईट स्वप्न पडलं? सांग ना, हा बोल ना, बोल ना, काय झालं बोल. मी डॉक्टरना बोलून आलो. बोल ना, तू काही काळजी करू नकोस, तू तर एकदम बरी होणार आहेस. डॉक्टरच म्हणाले तसं. मग तू बरी झालीस ना की आम्ही तुझ्या आईबाबांकडे तुला घेऊन जाऊ. बरं मी काय विचारते, तुझं नाव काय, तुझं गाव कुठलं? तुझे आईबाबा काय करतात? ती खर आली होती शुद्धीवर. मी तिला काही प्रश्न विचारले तर ती परत बेशुद्ध पडली. काय झालंय? मला वाटतं ती फार मोठ्या मानसिक तणावाखाली. हे बघा, आपल्या अनपेक्षित प्रश्नांनी काहीही घडू शकत. तेव्हा तिला लगेच प्रश्न विचारून तिला पुन्हा काही त्रास होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपण तिची काळजी घेण्यासाठी प्रयत्न करूया. आपण 2 दिवस वाट बघू, तिला चांगलं रिकवर होऊ दे, मग आपण ठरवू काय करायचं. ठीक. रामखोर, धनंजय वाकडेची माणसं म्हणून गावात मिरी उतरव, आणि एक पोरगी, एक लहानगी पोरगी, 2 येळा तुम्हाला झोकांडी देत. 2 येळा मांजरानं उंदराला खेळवावं तशी खेळली होती तुम्हाला, आणि तुम्ही नामर्दासारखं माझ्या समोर रडत येता. सोपान जी, त्या चंद्रीला पळीवलं कमळीलच नव. आज तिला चित्ती सोडत नाही, कोळीच खात चम्मा आईला. सरकार माझं एक ऐका, नाही पटलं तर मला गोळे घाला हा, पण गरम डोक्याने निर्णय नका घेऊ. सारखा शांत डोक्याने विचार करा, कमळीला मारलं तर चंद्री आपल्या बंगल्यात येणार नाही. हा कमळी हानम्या ही चिंता आहेत आपल्यासाठी, आपण कॉपी रगडू शकतो, आपल्याच ताब्यात आहेत. आपला बदला तवाच पुरा होईल जेव्हा चंद्रीय बांगल्यात येईल. आणि सरकार ती हातात येई पतू कमळी आणि हन्य ही माणसं हातची सोडू नका.
अरे काय म्हणतो आमचा पेशंट? अरे वाह, काय कसं चाललंय? बघ बा, अगं तू काहीही बोलली नाहीस तर आम्हाला कसं कळणार तुझ्याबद्दल, तुझ्या घरच्यांबद्दल? बघ, काही दिवसांनी आम्हाला तुझ्या घरी तुला सोडावंच लागणार आहे. तुझ्या घरचे तुझी काळजी करत असतील ना? बाळ, हे बघ, तुला ज्या लोकांनी इथे आणलं ना, त्यांनी तुझी खूप सेवा केली. तुला आपल्या मुलीसारखं जपलं त्याने. आई नो तू आत्ता काय फील करतोस, पण आपण आपल्या परीने सगळे प्रयत्न करतोय ना त्या मुलीसाठी. माझी चूक होती का? माझंच लक्ष नव्हतं. जस्ट रिलॅक्स. हे बघ, जे झालं ते झालं. ऍक्सिडेंट नंतर तू तिला तसंच सोडून आलास का? तुझ्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून आपण तिला मदत करतोच होत ना. हे बघ शैलू, आता आपल्याला हा विचार करायला हवा की पुढे काय करायचं. तिला तिच्या घरी सुखरूप कसं पोचवायचं? तिच्या घरच्यांच्या बद्दल मला काहीच माहिती नाहीये. मला सांग, तिच्या बरोबर काही सामान होतं? म्हणजे ज्याच्या मार्फत तिच्या आई वडिलांबद्दल आपल्याला काहीतरी कळू शकेल. तसं काहीच सामान नाही दिसलं तिच्या बरोबर. अरे बापरे, मग कसं कळणार आपल्याला? इतकी रात्र झाल्यावरही मुलगी घरात नाही म्हटल्यावर घरच्यांची काय अवस्था झाली असेल? आय नो, साहिल जरा जरी आपल्या दसऱ्याआड केला तरी काय अवस्था होते आपली. ही तर एक मुलगी आहे. अशा वेळी मुलीच्या आई वडिलांची काय अवस्था असते हे खूप जवळून अनुभवलंय मी शैलू. बघ बेटा, मी तुला जास्त फोर्स करणार नाही. तुला सांगावं असं वाटलं तर सांग. तू घे विश्रांती घे, मी संध्याकाळी परत व्हिजिटला येईन ना, त्यावेळेला तुला सांगावं असं वाटलं तर सांग. टेक केअर, येतो मी. माणसाने मला इथं आणलं त्यांना सांगा त्यांची काय बी चूक नाही. मी आज गेले होते तिथं, त्यांच्या गाडी मोर त्या पाय हात त्यांना सांगा त्यांच्या नवऱ्याची काय बी चूक नाही म्हणून. नाही, शांत शांत शांत, मी सांगतो त्यांना. कॉलेजमध्ये असताना कॉलेजच्या कामानिमित्त मी एक दिवस घराबाहेर राहिले होते. खूप उशीर झाला होता, पण कामाच्या गडबडीत घरी कळवलंच नाही. मध्यरात्री घरी आले ना
आई दारातच रडत बसली होती आणि बाबा मला शोधायला घराबाहेर पडले. मला इतकं अपराधासारखं वाटत होत. बाबा घरी आल्यावर मी त्या दोघांची माफी मागितली आणि पुन्हा असं होणार नाही असं सांगितलं. तेव्हा त्या दोघांनी भरल्या डोळ्यांनी मला जवळ घेतलं होतं. मी रात्री काही तासांसाठी घराबाहेर होते. माझ्या आई वडिलांची ही अवस्था झाली होती. ही मुलगी तर 2-3 दिवस झाले घराबाहेर आहे. काय अवस्था झाली असेल तिच्या आई वडिलांची, काय वाटत असेल त्यांना. मला धीर देता देता तूच इमोशनल झालीस. तूच म्हणालीस ना गणपती बाप्पा आहे आपल्या पाठीशी. काळजी नको करूस, सगळं व्यवस्थित होईल. आणि तू त्या मुलीला भेटायला हॉस्पिटलमध्ये जाणार आहेस ना? हो. मी ऑफिस मधून लवकर येईन आणि तुला पिकअप करेन. चालेल, मी नाश्ता लावते, तू समीर आणि ताई बरोबर खाऊन घे. बघितलं काय गत झाली होती माझ्या चंद्रीची. हितन गेल्यापासन पोटात आण गेला असल नाय काय बी माहित कुठ गेली असल काय करत काय नाही. एक मधुर बरं झालं बघ, त्या राक्षसाच्या तावडीत सापडून स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं होण्यापरीस हाय तिकडं बरी आहे माझी पण तिकडं बरी तसंच पाहिजे वाकड्या फाकड्याला आपल्या आत्तीला तरास देतो. तिच्या कर्माची फळं तो भोगणारच आहे. तळतळत लागणार आहे त्याला माझा आणि माझ्या पोरा बाळांचा. हे पोरण तुम्ही कालपासून काय बी खाल्लं नाही ना, माफ करा पोरण. मी तुमच्यासाठी काय बी करू शकत नाही. मला वाटलं माझ्या चंद्रीच भलं व्हावं म्हणून मी तिला यो मार्ग दावला. तुम्हाला मी सोसाया लागते मला माफ करा. हाय आम्हाला नाय भूक लागली. हन्म्या लेका काय करून बसला सी, हातात आलेली चंद्री गेली आणि यो वागडे सरकार चंद्रीला आणल्याबगैर सुखात जगू देणार नाही. वाटलं होतं चंद्रीला पकडून दिल्यावर त्या सोपानला वशिला लावून जरा माझ्या दवा दारूची व्यवस्था केली असती, पण सगळा सगळा खेळ खंडोबा झाला. या कमळीनं मांडलेला समजा डाव मोडून टाकलं. वराच्या पोटाची माझ्या दारूची 2 जीबी तयना करून ठेवली. काय करू कसं करू काय करू, या दारूची तहान भागवा काहीतरी करायला पाहिजे हनुमंतराव. अरे वा वा वा, पोर बी आईवणीच खमकी आहेत. हा पोरामध्ये बी आईचं रक्त सळसळतय. हा बापाचा काही हिस्सा आहे का नाही?
लेकरा हो काय काळजी करू नका, आज सूर्य मावळायच्या आज तुम्ही तुमच्या माय बापांबरोबर घरला पण त्याच्या आधी तुम्हाला माझ्या बरोबर यावं लागल, सरकार तुमची लय आठवण काढायले। सरकार म्हणले का आज तुम्हाला ह्या तारासातून मोकळं करायचं। आणि मी सर खाली सर अरे सहल चल घे तिला खाली घेला चल 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 खाली खाली आणलं तिला वा बघितलं का सोपान बायकोच नवऱ्यावरलं प्रेम बघितलं का? यो जरा धडपडला तर लगेच सांभाळायला बायको पुढं। वा वा ग सती सावित्री वा, तरी बर येनच तुला तुझ्या पोरांना देशोधडीला लावलं। तुझ्या ठिकाणी दुसरी एखादी असती तर आधीच तोडला असता ह्याला। माझ्याच पैशाची दारू पिऊन माझ्यावरच उलटतोय। आजपासून फुकट चित्ता ठेवला तुला, बिनकामाचा खाईस तू। आईला तुला आधी गोळी खातो मी। ते वाकड्या थांबलास का? झालं की? अरे चालीव नळकुंड्याला। एक लक्षात ठेव, माझ्या पोरांना हात जरी लावलास ना जीव घेईन मी तुझा।